जळगाव जामोद शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर होत असल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या आहेत. चारचाकी वाहने, ढाबा चालक व हॉटेल व्यावसायिक, रस्त्यालगत लहान मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक हे अवैधरित्या घरगुती गॅसचा वापर करताना सर्वत्र दिसतात. अशा प्रकारच्या तक्रारी सुद्धा जळगाव जामोद पुरवठा विभागाला वेळोवेळी प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात 30 सप्टेंबर रोजी 30 ते 40 नागरिकांनी जळगाव जामोद पुरवठा विभागात येऊन निरीक्षण अधिकारी सुधीर गायकवाड यांच्याशी संपर्क साधून आम्हाला घरगुती वापरासाठी सिलेंडर भेटत नसल्याची तोंडी तक्रार दिली आहे. निरीक्षण अधिकारी गायकवाड यांनी ताबडतोब ऍक्शन घेत परीक्षिती इंडियन गॅस एजन्सीवर जाऊन तपासणी केली असता आज सकाळपासूनच कोणाला सिलेंडर देण्यात आलेला नाही अशा प्रकारची माहिती प्राप्त झाली. त्यावेळी गायकवाड यांनी गॅस एजन्सी चालकांना चांगलेच धारेवर घेत सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एजन्सी चालकांनी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देऊन अवैध एजंटना सिलेंडर वाटप न करण्याची सक्त ताकीद दिली. एमसीएन न्यूज मराठी करिता अर्शद इक्बाल, जळगाव. नमस्कार, मी सुधीर गायकवाड, निरीक्षण अधिकारी, तहसील कार्यालय जळगाव जामोद. बऱ्याच दिवसापासून आपल्या इथे गॅसधारकांच्या तक्रारी प्राप्त होतात की वेळेवर लोकांना गॅस मिळत आहे. त्या अनुषंगाने मी आज स्वतः गॅस एजन्सीला भेट दिली आणि गॅस एजन्सींना प्रत्येक लाभार्थ्यांना शहरातील द्वारपोच गॅस पोच करण्याची सूचना दिली. याशिवाय ज्या नागरिकांना सिलेंडरबद्दल अडचण असेल त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच याशिवाय माझ्या असे निदर्शनास येत आहे की बा शहरातील बरेच ठिकाणी व्यावसायिक लोक हे घरगुती सिलेंडरचा वापर करत आहेत. त्यांनी वेळीच सतर्क व्हावे आणि आपला जो व्यावसायिक सिलेंडर आहे तो वापर करा, अन्यथा त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू. याशिवाय वाहनामध्ये सुद्धा भरपूर नागरिक असे आहे की जिथं एल पी जी सिलेंडरचा उपयोग करत आहे त्यांनी त्या गोष्टीपासून सावध राहावे. नमस्कार.